नेमकं कोणाला शिव्या देताय तुम्ही, काय चाललंय, आणि नेमकं नीट समजून तरी विषय घ्या तुम्ही. का मराठा समाजाने तुमचा आदर केला, तुमचा मान सन्मान केला, हो कशाला पुराच्या वाटत जायचं म्हणून सगळी मराठीचे आमदार बिचारी ग बसत्यात, सगळे मंत्री माजी मंत्री ग बसत्यात, तुमच्या शिव्या खात्यात आय माय काढता. मला तर म्हणता संडासला बसला मुताला गेला ही भाषा आहे का तुमची? अरे माझ्या आताड्याला इन्फेक्शन झालं होतं म्हणून मी तुम्हाला चार पाच दिवस लेट आलो भेटायला, आम्हाला संडास मध्ये बसला काय असेल तर भाषा काय पद्धत आहे का ही बोलायची? ही सुसंस्कृतपणा तुमचा झाला का? हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलंय का? या प्रश्नाचं उत्तर द्या. आता तुम्ही नका सुद्धा म्हणले माझगावच्या सभेमध्ये त्या राजेंद्र राऊत आमदाराला असन असन त्यांच्या ताईला विचारा आरक्षणाची काय गरज आहे. अरे आरक्षणाची गरज माझ्या बायकोला पण माहित आहे, परत म्हणले त्याच्या आईबापाला विचारा, माझ्या आईबापाला पण माहित आहे दादा, माझ्या बायकोला पण माहित आहे. आता माझ्या बायकोनी आईबापाने काय केलं तुम्हाला काय बोलले का? मी तरी काय बोललोय का? आता बार्शी तालुक्यातले मराठ्याची पोरं जर तुम्हाला प्रश्न विचारत असतात आणि तुमच्या जर नाकाला झुमला असेल मायाबद्दल आणि माझ्या कुटुंबापर्यंत जर तुम्ही जात असाल आणि तुम्ही म्हणता त्या माझगावच्या सभेमध्ये हे त्या राजेंद्रराव तुझ्या दारात जा काय का सभा घ्यायला. दादा मी पण छत्रपतीचा मावळा आहे, माझ्या पण घराण्यानं या हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यासाठी गादीसाठी रक्त सांडलेलं माझं घराणं आहे, इतिहास बघा. मी पण या तालुक्यामध्ये मराठा समाजासाठी रक्त सांडलंय, जेलमध्ये गेलोय ते पण बघा. आणि तुम्हाला एवढी खुमखुमी जर असाल तर राजा राऊतांच्या दारात सभा घ्यायची. तुम्ही जर मराठा समाजासाठी प्रमाणिक उद्देशानं कुणाला मॅनेज न होता किंवा एकाला टार्गेट करून एकाला म्हणजे ती फडणवीसांचं मी म्हणत नाही, महायुती सरकारचं म्हणतोय, शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत मराठ्याचे आहेत, फडणवीस साहेब ब्राह्मणाचे असतील असू द्या, अजितदादा पण मराठ्याचे आहेत, महायुतीच्या सरकारला पाडून महाविकास आघाडीचं सरकार आणायचं हे जर तुमच्या मनामध्ये असल हे जर पाप असल आणि जर तुम्ही खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या गरजूवंत पोरांसाठी लढत असाल इमानदारीनं ह्या प्रश्नाची जर उत्तर ह्या महाविकास आघाडीला तुम्ही एक झुकत माप दिले लोकसभेला त्यांच्याकडनं लिहून घ्या. मला सांगा राजेभाऊ मी लिहून आणतो, हे देवेंद्र फडणवीस आणखीन कोण एकनाथ शिंदे कशी लिहून देत नाहीत, मी बघ अजितदादा कशी लिहून देत नाहीत ती माझी जबाबदारी. आणि जर त्यांनी नाही लिहून दिलं सगळे पत्रकार मराठा समाज बांधव तुम्ही राजकीय संन्यास राजा ओरवचा जय आपला राजकारणाचा संबंध नाही यांनी जर नाही लिहून घेतलं तर या तिघांकडनं पण तुम्ही ह्या तिघांकडनं लिहून आणायची जबाबदारी तुमची, ह्या तिघांकडनं आणायची जबाबदारी माझी. आणि जर ह्या तिघांनी नाही लिहून दिलं तर राऊत घरानं राजकारणापासून अनेक फक्त छत्रपती शिवराय प्रतिष्ठान काढू आणि या मराठा समाजाची प्रामाणिकपणानं भले 10-20 एकर जमीन राहिली तरी चालेल, अख्खी इस्टेट गेली तरी आम्ही मराठा समाजाची या ठिकाणी सेवा करू, त्यांचं पाय धुवून पाणी पिऊ आणि सगळ्या तुम्ही प्रमाणिक भूमिका घ्या. तुम्हाला मी भोसले चौकातनं फुलं हातरतो, माझ्या घरी चहा पाण्याला पेड्याचा घास भरवतो गरंगे दादा, हे फक्त लिहून आणा त्यांच्याकडनं. आणि मला सांगा राजेभाऊ मी हे काम केलंय, मी वाघ आहे मराठ्याचा, या वाघाने काम केलंय, तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळा. तुमचा हातात कागद येतो लगेच एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब नाजीदारांकडे जातो, त्यांना सह्या मागतो, जर नाही सह्या दिल्या तर बार्शीत अशीच पत्रकार परिषद घेतो आणि राजेंद्र राऊत घराण्याचा राजकीय संन्यास जाहीर करतो दादा, हा माझा शब्द राहील. पण जर ह्या मराठ्याच्या छाव्याला छत्रपतीच्या मावळ्याला डावचा प्रयत्न केला तर हे मराठ्यांसाठी आणि हिंदवी स्वराज्यासाठी रक्त सांडणार घराणं आहे. आणि खंडोजी खोपड्याच्या भूमिकेत जर येईल तर राजा राऊत म्हणतात मला काय परिणाम होईल अख्खा महाराष्ट्र इतिहासामध्ये नोंद करणे या राजा राऊताची माझं डोकं फिरवू नका तुम्ही, एवढे हात जोडून विनंती करतो आणि तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला नम्रपणे छत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊन माझा मी सांगतो, मी जर ज्या दिवशी मराठ्यांबरोबर गद्दारी करान त्या दिवशी पाटे चौकामध्ये फाशी घेईल अशा पद्धतीने जाहीर अभिवाचन देतो. आणि जरंगे दादा पुन्हा एकदा सांगतो
फक्त प्रमाणिक मराठा म्हणून माया दारा द्यायचं, आणखीन पण पेढा भरेल. खंडोजी खोपड्याचा जर रोल केला तर मोठी शिक्षा सुद्धा व्हावा लागल. की राजा भाऊरावच चॅलेंज आहे. कोण मराठ्याचा माणूस बोलत नव्हता, पण आज ही पट्ट्या राजा राव चार मुली किती तुकडे व्हायचे, पण किती तुकडे करायला लावायच्या त्याचं भान मला पण राहणार नाही. आणि सभा उधळलं बिदळलं माझं काम नाही. इमानदारी नाही आहे पाट्या चौकात 50 लाख रुपये खर्चून तुमची जर गेला सभा जाहीर घेण्याची जबाबदारी या राजारावांची असेल. आणि प्रत्येक घरात घरातला बाया माणसं असेल अख्खा मराठा समाज भगवंताच्या ग्राउंड किंवा पाटे चौकात आणून उभा करण्याची जबाबदारी राजाभाऊरावांची असेल. सभेची तारीख सांगा, त्या सभेमध्ये खडा सुद्धा पडणार नाही. ते ह्या पट्ट्याच्या छत्रपतीच्या छाव्याची मावळ्याची जबाबदारी असेल संरक्षण करायची. ह्याच्यातनं ही उत्तर दादा, आणि इथनं पुढे तुम्ही उत्तर द्याच. मग माझी 10-20 हजाराची सभा तुम्ही आहे तर मी आहे जमली जाता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.